नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्र हो, आपण सर्वजण माझ्या प्रत्येक व्हिडिओला अत्यंत चांगला प्रतिसाद देत आहात, त्यामुळे माझा उत्साह अजून जास्त वाढलाय। या पुढच्या काळामध्ये आरोग्या संबंधित अत्यंत चांगल्यातले चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन। मात्र एक विनंती असेल, जर आजपर्यंत तुम्ही हेल्थ मराठी हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। मित्र हो, आज आपण या व्हिडिओमध्ये मानसिक आजाराच्या बद्दल बोलणार आहोत। हल्ली आपण पाहतोय मानसिक आजाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आणि आपल्याकडे या मानसिक आजाराच्या बद्दल खूप समज गैरसमज आहेत, जसं की मानसिक आजार असतात आणि त्याच्यासाठी उपचार घ्यावे लागतात हेच लोकांना पटत नाही। मानसिक आजार म्हणजे काहीतरी करणी भानामती, जादूटोना किंवा काहीतरी प्रकोप आहे, अशा प्रकारच्या अंधश्रद्धासुद्धा मानसिक आजाराच्या बद्दल आपल्याला बघायला मिळतात। आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार झालाय का नाही, आपल्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला मानसिक आजार झालाय का नाही हे कसं ओळखायचं, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत। खरं तर शारीरिक आजार झाल्यानंतर आपण त्याच्यासाठी काही रक्तलघवी तपासणी असेल, सोनोग्राफी असेल, एक्सरे असेल, या माध्यमातून शारीरिक आजाराचं निदान करता येऊ शकतं। मात्र मानसिक आजाराचं निदान करण्यासाठी अशा कुठल्याही ठोस अशा तपासण्या नसतात। त्या मानसिक आजाराचं निदान करण्याच्यासाठी आपल्याला त्या रुग्णाची चिन्हं आणि लक्षणं, त्याचं वागणं, त्याचे विचार, त्याचं बोलणं, या सगळ्या गोष्टी नीट तपासून बघाव्या लागतात। त्याचं योग्य वेळी योग्य प्रकारे नेमकं निरीक्षण करणं महत्त्वाचं असतं आणि यावरूनच आपल्याला समजू शकतं की त्या व्यक्तीमध्ये मानसिक पातळीवर काहीतरी गडबड झालेली आहे। चला तर मग पाहूया आपल्या आजूबाजूला कोणी मानसिक आजारानं त्रस्त तर नाहीये ना, ते कसं ओळखायचं, त्याची चिन्ह आणि लक्षणं काय असतात। सर्वप्रथम पाहूयात कामाच्या संबंधित तक्रारी। एखाद्या व्यक्तीला मानसिक आजारानं ग्रासलेला असेल तर तो व्यक्ती पहिल्यासारखं मन लावून काम करणार नाही। तो जो नियमितपणे काम करतोय त्या कामामध्ये पहिल्यासारखी आवड किंवा पहिल्यासारखा रस राहणार नाही, कामाकडे लक्ष लागणार नाही, त्या कामाच्या ठिकाणी नेहमी तो गैरहजर असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, अशा व्यक्ती सतत काम बदलतील, म्हणजे 4-6 महिने एक वेगळी नोकरी, त्याच्यानंतर परत नोकरी बदलणं, कंपनी बदलणं किंवा कामाचं स्वरूप बदलणं, अशा प्रकारच्या तक्रारी आपल्याला यामध्ये दिसून येतात। नंबर 2, झोपेच्या तक्रारी। त्यामध्ये प्रामुख्यानं खूप उशिरा झोप लागणं, ह्या अशा प्रकारच्या व्यक्ती अंथरुणात पडतात, मात्र त्या झोपेसाठी अक्षरशः तरसतात। उशिरा झोप लागण्याची तक्रार आपल्याला अँझायटी अर्थात काळजी किंवा चिंताग्रस्त लोकांमध्ये बघायला मिळते। यासोबतच पहाटे लवकर जाग येणं ही सुद्धा तक्रार आपल्याला मानसिक आजारामध्ये बघायला मिळते। खास करून डिप्रेशन, ज्याला आपण नैराश्य म्हणतो, या आजाराचं ते लक्षण आहे। यासोबतच एकदा झोपल्यानंतर मध्ये मध्ये अधूनमधून जाग येणं हे आपल्याला सिझोफ्रेनिया या आजारामध्ये बघायला मिळतं। आणि ह्या सिझोफ्रेनियाच्या बद्दल आपल्या चॅनलवरती अत्यंत सविस्तर शास्त्रीय माहिती देणारा व्हिडिओ आपण बनवला होता, त्याची लिंक तुम्ही वर पाहू शकता। याचबरोबर निद्रानाश म्हणजे संपूर्ण झोप नाहीशी होणे, म्हणजे रात्रभरातून अजिबात 1 मिनिटसुद्धा झोप लागत नाही, ज्याला आपण निद्रानाश अर्थात इन्सोमनिया असं देखील म्हणतो। अजून एक तक्रार आपल्याला सर्रासपणे बघायला मिळते, ती म्हणजे नाईटमेअर। यामध्ये तो रुग्ण गाढ झोपेत असताना अचानक दचकून उठतो, कारण त्याला काहीतरी विचित्र भीतीदायक स्वप्न पडलेलं असतं, ज्यामुळं त्याची झोप बिघडू शकते आणि त्याचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं। आणि आपल्याला माहीत आहे चांगल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्यासाठी चांगली झोप, गाढ झोप असणं अत्यंत गरजेचं असतं। बऱ्याच वेळेला निद्रानाशाचा त्रास असल्यामुळं त्याचा परिणाम शरीरावर होऊन शरीरसुद्धा आजारी पडतं। झोपेच्या संबंधितसुद्धा सविस्तर शास्त्रीय माहिती देणारा व्हिडिओ आपण बनवला होता, त्याची लिंक तुम्ही वर पाहू शकता। त्यामध्ये झोप येण्यासाठी आपण काय करू शकतो, गोळ्या औषधाच्या शिवाय आपण चांगली झोप कशी लावून घेऊ शकतो, याबद्दल माहिती सांगितलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता।
नंबर तिसरं लक्षण आहे व्यक्तिगत किंवा नातेसंबंधामध्ये काहीतरी बिघाड येणं. अशा व्यक्ती ज्यांच्या मानसिकतेवर परिणाम झालाय त्या एकलकोंड्या बनतात. ज्यांची ओळख अजिबात नाही अशा लोकांच्या बरोबर मैत्री करून त्यांच्याबरोबर बोलण्याचा ते प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. नंबर चार, वर्तनामधील बदल. बऱ्याचदा ह्या व्यक्ती स्वतःकडे लक्ष देत नाही, स्वतःची स्वच्छता असेल, आजूबाजूची स्वच्छता असेल त्याकडे लक्ष देत नाहीत, केस विंचरणार नाहीत, रोज आंघोळ करणार नाहीत, नख कापणार नाहीत, कपडे स्वच्छ घालणार नाहीत. एकूण त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला कळेल की त्यांच्यामध्ये काहीतरी विचित्र बदल झालाय, त्यांच्यामध्ये काहीतरी असं घडलंय की ज्यामुळं ते त्यांच्या स्वतःकडं अजिबात लक्ष देत नाही आहेत. यासोबतच विचित्र हालचाली करणं, एक ठिकाणी न बसणं, सतत बेचैन असणं, इकडून तिकडं सारखं फिरत राहणं अशी पण तक्रार बघायला मिळते. यासोबतच काही रुग्णांच्यामध्ये असंही आपल्याला आढळून येईल की ते रुग्ण एकाच ठिकाणी तासनतास बसलेले दिसून येतील. नंबर पाच, भावनेच्या संबंधित बदल. यामध्ये ज्या भावना असतात आनंद, दुःख किंवा अजून काही समाधान, या भावना कुठंतरी विचित्रपणे तो पेशंट दर्शवायला लागतो. यामध्ये रुग्ण सतत काळजीमध्ये असणं, चिंतेमध्ये असणं, नैराश्य असणं, ज्याला आपण डिप्रेशन असं म्हणतो. यासोबतच काही वेळेला काही रुग्ण अतिआनंदी आपल्याला दिसून येतात, तर काही वेळेला ते खूपच दुःखी झालेले किंवा मूड ऑफ झालेले आपल्याला बघायला मिळतील. कुठल्याही कामामध्ये त्यांचा रस आपल्याला बघायला मिळणार नाही. किंवा रागाची भावना असेल, कारण नसताना आनंदी होतील, ज्याला आपण युफोरिया असं म्हणतो. भावनांमध्ये सतत त्यांच्या चढउतार होतील, सतत बदल होतील. आणि काही रुग्ण अजिबात भाव दाखवणार नाहीत, ज्याला आपण निर्भाव किंवा इमोशनलेस असं म्हणूयात. नंबर सहा, विचार करण्याची पद्धत. एखाद्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत त्याच्या बोलण्यातून, तो काय बोलतोय यावरून, तो कसा बोलतोय यावरून, यासोबतच त्याच्या बोलताना त्याचे शब्दोच्चार असतील, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव असतील, त्याच्या हाताचे हावभाव असतील, त्यांच्या संपूर्ण शरीराचे हावभाव असतील, यावरून आपल्याला कळू शकतं की त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत का. काही लोक सतत बडबड करत असतील, अनावश्यकपणे नॉनस्टॉप ते सतत बोलत असतात कुठल्या ना कुठल्या विषयावर. काही वेळेला ते असंबंध बोलतील, म्हणजे काहीच त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला तारतम्य दिसून येणार नाही. त्यांना जर एखादा प्रश्न विचारला तर ते इकडं तिकडं फिरतील आणि परत मग उत्तराकडे येतील आणि ते उत्तरसुद्धा ते व्यवस्थित देणार नाही. काही वेळेला ते एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उडी मारतील, परत तिसऱ्या विषयावर जातील आणि एकूणच त्यांच्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ सुरू असेल. आपल्याला जर बोलायचं असेल तर ते बोलताना आपल्याला आधी डोक्यामध्ये विचाराची प्रक्रिया व्हावी लागते आणि मग आपण ते बोलून दाखवतो. मात्र या लोकांच्यामध्ये कुठलीही एक सूत्रता त्यांच्या विचारामध्ये नसते, त्यामुळं त्यांचं बोलणंसुद्धा नक्कीच आपल्याला कुठंतरी खटकतं आणि ते काहीतरी वेगळं आहे याची नक्कीच जाणीव होते. नंबर सात, डेल्युजन अर्थात विचारांचा भ्रम. अशा रुग्णांच्यामध्ये मी कोणीतरी वेगळी शक्ती आहे, माझ्याकडं खूप ताकद आहे, मी कुठला तरी मोठा अधिकारी आहे, मी खूप श्रीमंत आहे, मी काहीही करू शकतो, अशा प्रकारची भावना निर्माण होते. वास्तवामध्ये ते रुग्ण तशा प्रकारचे नसतात, पण त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे भ्रम निर्माण व्हायला लागतात. काही वेळेला असेही भ्रम होतात की मला कोणीतरी मारायला येते, माझ्या बरोबर कोणीतरी शत्रुत्व घेते. समोर दोन व्यक्ती बोलत असतील एकमेकांच्या सोबत, तर ह्या व्यक्तीला वाटेल की त्या दोन व्यक्ती माझ्याबद्दलच बोलतायत, माझ्याविरुद्ध काहीतरी कट रचतायत. अशा प्रकारची लक्षणं आपल्याला सिझोप्रिनिया या आजारामध्ये बघायला मिळतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेलीच आहे. तर काही रुग्ण स्वतःला गुन्हेगार समजतात, ज्याला आपण गिल्टी फिलिंग असं म्हणतो, म्हणजे माझ्याकडून काहीतरी खूप मोठी चूक झाली आहे, आपल्यामुळं लोकांना आजूबाजूचा खूप त्रास होतो आहे, आणि मग मनामध्ये ते खायला लागतात, त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण व्हायला लागतात. आपण काहीतरी खूप मोठी चूक केली आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागते आणि याचा परिणाम म्हणून ते काही वेळेला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलसुद्धा उचलू शकतात. तर काही वेळेला प्रकृतीविषयी भ्रम निर्माण होतो की आपण खूप आजारी आहोत, आपल्याला खूप मोठा आजार झाला आहे, तो दुरुस्त होणार नाही, आपण लवकर मरून जाऊ, आपल्याला कुठलीही उपचार पद्धती लागू पडणार नाही, जगातला कुठलाही डॉक्टर आपल्याला बरं करू शकणार नाही, अशा प्रकारचे भ्रमसुद्धा ह्या आजारामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यासोबतच आपल्या घरामध्ये आपण एकटेच जिवंत आहोत, आपल्या आजूबाजूचे सगळे लोक मृत पावलेले आहेत, अशा प्रकारचा भ्रम सुद्धा या डेल्युजनमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट विचारांच्या भ्रमामध्ये, ती म्हणजे संशय घेणं. संशय घेण्याचा आजार, ज्याला आपण पॅरानॉइड पर्सनॅलिटी असं म्हणतो,
खास करून जर जोडीदार असेल तर जोडीदाराच्या बद्दल जोडीदाराच्या चारित्र्याबद्दल संशय घेणं आणि अशा प्रकारच्या तक्रारी जास्त करून व्यसनाधीन लोकांच्यामध्ये जास्त बघायला मिळतात. मग ते गांजाचं व्यसन असेल किंवा ड्रगचं व्यसन असेल, अल्कोहोलचं दारूचं व्यसन असेल, तर तो व्यक्ती आपल्या बायकोवर सतत बायकोच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागेल आणि हा सुद्धा एक मानसिक आजार आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. या विचारांच्या भ्रमाबद्दल अजून एक आहे ते म्हणजे भास, ज्याला आपण हॅल्युसिनेशन असं म्हणतो. यामध्ये डोळ्याचे भास म्हणजे काहीतरी समोर दिसते जे की वास्तवामध्ये नाही आहे. उदाहरणार्थ समोर मोकळी जागा आहे आणि तिथं त्या व्यक्तीला साप दिसतोय, ज्याला आपण व्हिज्युअल हॅल्युसिनेशन असं म्हणतो. टॅक्टाईल हॅल्युसिनेशन म्हणजे काय, तर स्पर्शाचं भास होणं, म्हणजे कोणीतरी आपल्याला हात लावतंय, आपल्या अंगावरून मुंग्या जात आहेत, किडे जात आहेत, साप जात आहे, अशा प्रकारचा भास होतो. ऑडिटरी हॅल्युसिनेशन म्हणजे ऐकण्याचा भास, कोणीतरी आपल्याला आवाज देते, आपल्या नावानं कोणतरी मोठ्याने बोलते, अशा प्रकारचा भास होतो. यासोबतच गस्टेटरी हॅल्युसिनेशन म्हणजे चवीचा भास, काहीतरी तोंडामध्ये कडू चव आली आहे किंवा गोड चव आली आहे, काहीतरी विचित्र चव तोंडामध्ये आल्याचा भास होतो. वास्तवात तसा कुठलाही पदार्थ, तशी कुठलीही चव त्याच्या जिभेवर नसते. नंबर 8, आकलनाच्या संबंधित तक्रारी. मानसिक आरोग्य धोक्यात आल्यानंतर त्या व्यक्तीचं आकलन व्यवस्थित होत नाही, खास करून स्थळ, काळ आणि व्यक्ती या संबंधीचं आकलन त्या व्यक्ती करू शकत नाहीत. म्हणजे आपण आत्ता कुठं आहोत, आपल्या आजूबाजूला कोण आहे, आता किती वाजलेत, दिवसाचा कुठल्या वेळ आहे, किंवा आपण कोणाबरोबर बोलतोय, कोणाबरोबर बसलोय, याचं आकलन अशा वेळेला होत नाही. नंबर 9, स्मृती विकार. मानसिक आरोग्य धोक्यात आल्यानंतर स्मृती विकार आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये मग स्मृतिभ्रंश असेल किंवा विसरभोळेपणा असेल, सकाळी काय खाल्लं होतं, एखादी वस्तू कुठं ठेवली होती, ही वारंवार आपल्याला आठवायचा प्रयत्न करून सुद्धा आठवत नसेल, तर आपलं मानसिक आरोग्य कुठंतरी धोक्यात आलंय असं आपण म्हणू शकतो. आणि सगळ्यात शेवटचं नंबर 10, मानसिक आरोग्य धोक्यात आलेल्या व्यक्ती रिग्रेशन अवस्थेमध्ये जातात, ज्यामध्ये ह्या व्यक्ती अत्यंत लहान मुलांच्या सारखं वागायला लागतात. म्हणजे लहान मुलांसारखं हसणं, लहान मुलांसारखं खेळणी खेळणं, लहान मुलांच्यासारखं डोळ्या चेहऱ्यावरती हावभाव आणणं, लहान मुलांच्यासारखं रडणं किंवा लहान मुलांच्यासारखं हसणं, अशा प्रकारच्या तक्रारीला आपण रिग्रेशन म्हणतो. या सगळ्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की जर या 10 प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या प्रतिक्रिया किंवा जे एक्सप्रेशन्स आहेत आपल्या आजूबाजूच्या लोकांचे, त्या एक्सप्रेशन्सवरून, त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेवरून आपल्याला लक्षात येतं की खरंच त्यांचं मानसिक आरोग्य कुठंतरी धोक्यात आलं आहे का, खरंच त्यांना उपचाराची गरज आहे का. मित्र हो, मानसिक आजार असतात आणि त्याला सुद्धा शास्त्रीय उपचाराची गरज असते. यासोबतच तज्ज्ञ समुपदेशकाची सुद्धा अत्यंत चांगली भूमिका या आजाराच्या मध्ये असते. म्हणून जर अशा प्रकारची चिन्ह आणि लक्षणं आपल्या घरातल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या कुणामध्ये आपल्याला आढळून येत असतील, तर लवकरात लवकर त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन तज्ज्ञ समुपदेशक किंवा तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा आणि लवकरात लवकर त्याला उपचारासाठी तयार करा, जेणेकरून त्याचं मानसिक आरोग्य धोक्यात येणार नाही, चा परिणाम म्हणून त्याचं शारीरिक आरोग्य धोक्यात येणार नाही, चा परिणाम म्हणून त्याचं संपूर्ण आयुष्य धोक्यात येणार नाही. तर वेळीच सावध होऊया, सतर्क राहूया, शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याला सुद्धा प्राधान्य देऊया. किंबहुना शारीरिक आणि मानसिक आरोग्य असेल तरच आपण म्हणूयात की आपण निरोगी आहोत. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.